नमस्कार छायाज रेसिपीजमध्ये आज आपण ऑक्टोबरच्या या गर्मीमध्ये पोटाला थंडावा देणाऱ्या नाचणीच्या पिठापासून मस्त अशी नाश्त्याची रेसिपी बनवणार आहोत लगेच बनवायला सुरुवात करूया तर इथे मी एक वाटी नाचणीचं पीठ घेतलं आहे तुम्ही रेडीमेड पीठ जे मार्केटमध्ये मिळतं तेसुद्धा इथे वापरू शकता यानंतर यामध्ये अर्धा वाटी रवा घालायचा आहे तर जाड किंवा बारीक कोणताही रवा इथे वापरला तरी चालेल यानंतर यामध्ये अर्धी वाटी तांदळाचं पीठ घालायचं आहे तर रव्यामुळे आणि तांदळाच्या पिठामुळे नाश्ता छान कुरकुरीत व्हायला मदत होईल यानंतर यामध्ये एक मोठा चमचा दही घालायचं आहे तर दही इथे ऑप्शनल आहे पण नाचणीचं पीठ थोडंसं ड्राय असतं यासाठी इथे मी दही वापरले आणि थोडासा छान आंबटपणासुद्धा येतो आपल्या रेसिपीला यानंतर यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे यानंतर यामध्ये अगदी बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे जेवढं तुम्हाला तिखट हवं त्याप्रमाणे यानंतर इथे मी बारीक चिरलेला कडीपत्ता घेतला आहे आणि साधारण अर्धा इंच आलं किसून घेतलं आहे हे घालायचं आहे यानंतर अगदी बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये घालायची यानंतर अर्धा चमचा जिरं घातलं आहे आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे तर इथे मी अर्धा चमचा मीठ यामध्ये घातलं आहे आता यामध्ये पाणी घालूया तर त्याच वाटीने इथे एक वाटी पाणी सुरुवातीला घातलं थोडंसं मिक्स करून घेऊया याला आणखी एक वाटी पाणी घालायचं आहे तर यामध्ये मी आतापर्यंत दोन वाट्या पाणी घातलं आहे तर हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया सगळ्या याच्यातल्या गुठळ्या काढून घ्यायच्या आहेत सगळं साहित्य मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेलं आहे तिथे तुम्ही पाहू शकता तर आता हे आपण झाकून बाजूला ठेवून देऊया पंधरा मिनटासाठी बाजूला ठेवायचं आहे आणि तोपर्यंत आपण यासाठी एक मस्त अशी टोमॅटो आणि कांद्याची चटणी बनवून घेऊया तर च चटणीसाठी इथे गॅसवरती मी पॅन गरम करत ठेवला आहे यामध्ये एक चमचा तेल घालायचं आहे तेल छान गरम झालं की यामध्ये पाव चमचा मोहरी घातले पाव चमचा जिरं घातलं आहे मोहरी जिरं दोन्ही छान तडतडलं की यामध्ये अर्धा चमचा उडदाची डाळ घालायची यानंतर इथे मी तीन ते चार लसणाच्या पाकळ्या आणि साधारण अर्धा इंच आलं घेतलं आहे हे घालायचं आहे यानंतर यामध्ये लाल मिरच्या घालायच्या आहेत यानंतर कडीपत्ता घातला आहे याबरोबरच यामध्ये मी चिमूटभर हिंगसुद्धा घातला होता तर हे व्यवस्थित थोडंसं अर्धा मिनिट मी असं परतून घेतलं आता यामध्ये कांदा घालायचा आहे तर असा मोठा चिरलेला कांदा मी यामध्ये घातला आहे आता हा कांदा छान सॉफ्ट होईपर्यंत आपण परतून घेऊया तर पहा मी कांदा छान असा सॉफ्ट करून घेतला आहे आता यामध्ये टोमॅटो घालायचा आहे याबरोबरच थोडीशी चिंच घालायची आणि आता टोमॅटोला छान आपल्याला शिजवून सॉफ्ट करून घ्यायचं आहे यामध्ये मी मीठ घातलं चवीप्रमाणे तर पाच ते सहा मिनटं लागतील टोमॅटो सॉफ्ट व्हायला तर हे पहा मी छान टोमॅटो परतून घेतला आणि आता टोमॅटो अगदी मस्त असा सॉफ्ट झाला आहे तुम्ही पाहू शकता तर आता गॅस बंद करायचं आहे आणि हे थंड करून वाटून घ्यायचं आहे तर पहा मी याची चटणी अशी वाटून घेतले चटणी तयार आहे आपण बाऊलमध्ये काढून घेऊया तर ही मस्त अशी आपली टोमॅटो आणि कांद्याची चटणी तयार आहे डोश्याबरोबर खाण्यासाठी ही खूपच छान लागते तर आता आपण डोसे बनवायला सुरुवात करूया तर पंधरा मिनटं झालेत आणि हे आपलं पीठ आपण पाहूया हे आधीपेक्षा आता आणखी घट्ट झालं आहे कारण रवा छान फुलला आणि त्याने पाणी शोषून घेतलं आहे तर यामध्ये आता आपण आणखी पाणी ॲड करू तर इथे मी आणखी एक कप पाणी घातलं तर ह्याचं आपल्याला ताकाप्रमाणे पातळ असं पीठ तयार करून घ्यायचं आहे इथे आणखी मी अर्धा कप यामध्ये पाणी घालते तर आत्तापर्यंत याच्यामध्ये मी साडेतीन वाट्या पाणी घातलं आहे आता हे अगदी परफेक्ट असं झालं आहे असं आपल्याला ह्याचं बॅटर हवं आहे तर प्रत्येक वेळेला डोसा घालताना आपल्याला हा हे पीठ असं तळापासून हलवून मिक्स करून मगच डोसा घालायचा आहे तर इथे पहा मी गॅसवरती पॅन गरम करून घेतला आहे याच्यामध्ये थोडंसं तेल घालायचं आहे पॅन जेव्हा आपण यामध्ये आपलं दीड किंवा डोसा घालू तेव्हा पॅन अगदी छान गरम हवा आणि गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आहे आणि यानंतर पीठ चमचाने तळापासून छान ढवून यावरती असा डोसा घालायचा आहे आधी कडेने घालायचा आणि मग सेंटरला तवा छान गरम असेल तरच अशी छान जाळी येईल याला तुम्ही पाहू पाहू शकता किती मस्त जाळी आले याला तर आता याला आपण मीडियम फ्लेमवरती वरून ड्राय होईपर्यंत भाजून घेऊया तुम्ही पाहू शकता हे धिरडं वरून पहा कसं मस्त ड्राय झालं आहे तर आता आपण याला उलटून घेऊया अगदी झटपट बनतं दोन ते तीन मिनटावर मध्येच हे एका बाजूने छान असं खरपूस भाजलं जातं किती छान रंग आला आहे पहा याला आता आपण दुसऱ्या बाजूने सुद्धा याला छान भाजून घेतलं आहे दोन मिनटं आणि आता याला आपण काढून घेऊया अगदी झटपट तयार होतात हे पहा किती मस्त दिसतंय आपला हा डोसा किंवा धिरड तर असेच आपण आणखी बनवून घेऊया तर नाचणी ही शरीराला थंडावा देणारी असते आणि अशी नेहमी खाली जात नाही आपल्या आहारामध्ये तर हे असे डोसे तुम्ही बनवू शकता आणि आहारामध्ये नाचणी समाविष्ट करू शकता सध्या खूपच गर्मीसुद्धा वाढलेली आहे तर या वातावरणामध्ये ही नाश्त्याची रेसिपी खूपच फायदेशीर अशी आहे तर हे डोसे बनवताना एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे डोसा जेव्हा तुम्ही घालाल तेव्हा पॅन किंवा तवा छान अगदी गरम हवा डोशाचं जे पीठ आहे ते पातळ हवं प्रत्येक वेळेला डोसा घालताना पीठ तळापासून ढवून घेऊन मगच आपल्याला डोसा घालायचा आहे आणि मीडियम वरती डोसा भाजून घ्यायचा आहे तर पहा असा दुसरा डोसा पण आपला तयार झाला आहे तर अगदी सहज हे डोसे निघतात छान बनतात सकाळच्या घाईच्या वेळेस तुम्ही हे झटपट असे बनवू शकता याच्याबरोबर जे आपण टोमॅटोची चटणी बनवली त्याच्याबरोबर तर हे डोसे अगदी अप्रतिम लागतात तुम्ही पाहू शकता अगदी मस्त सॉफ्ट असं हे धिरडं किंवा डोसा आपला तयार झाला आहे आणि तितकाच हा चविष्टसुद्धा बनतो मुलंसुद्धा अगदी आवडीने हे खातील आणि त्या निमित्ताने नाचणीसुद्धा त्यांच्या पोटात जाईल तर आजची अशी ही मस्त पौष्टिक अशी रेसिपी यामध्ये इनो सोडा काहीही वापरलं नाही आहे आपण दहीसुद्धा ऑप्शनल आहे तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही घाला नाहीतर दह्याशिवायसुद्धा तुम्ही हे बनवू शकता तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद